आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा पलंग उत्सव सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडलाय. ऋषी पंचमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले असून हा पलंग उत्सव एक दिवस निमदर येथे मुक्कामी राहणार आहे व त्यानंतर जुन्नरला त्याचे प्रस्थान होणार असल्याची माहिती शैनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र करपे यांनी दिली. तुळजाभवानी मातेचा पलंग घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील श्री शनी मंदिरात तयार केला असून तो शनी मंदिरात दर्शनाला ठेवण्यात आला होता. पलंग येथून तुळजापूरला पाठवण्याची परंपरा यादव काळापासूनची आहे. ही परंपरा जपण्याचे कार्य व पलंगाच्या लाकडावर कोरीव काम करण्याचे तसेच पलंगाचे सुट्टे भाग जोडण्याचे ठाकूर घराण्याचे वारस व घोडेगाव येथील भागवत कुटुंब करत आहे. तसेच पलंगाची परंपरा जोपासण्याचे कार्य व या पलंगाची बांधणी करण्याचा मान घोडेगावच्या तिळवण तेली समाजाला आहे. तर पलंग तुळजापूरला नेण्याचे मानकरी अहमदनगर येथील पलंगे परिवाराकडे आहे. सायंकाळी तुळजाभवानी मातेच्या पलंगाची शनी मंदिरापासून चावडी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावात प्रदक्षिणा घालून मारुती मंदिरापर्यंत आणण्यात आला. तेथे तुळजाभवानी मातेची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर पलंगाचे प्रस्थान करण्यात आले. या प्रसंगी शैनेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अजित चिलेकर, सचिव निखिल कर्डिले, वासुशेट करपे, निलेश चिलेकर, सुनील मेहर, संतोष मेहर, विनायक करपे, श्री हरिचंद्र महादेव संस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे, कोषाध्यक्ष राजेश काळे, स्वप्नील कोरडे, सतीश जाधव आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक, घोडेगाव परिसरातील भाविक भक्त तसेच सर्व तिळवंतेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीची दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवडे यांनी. पाहुयात. अनेक वर्षाची असलेली परंपरा या ठिकाणी भवानी मातेच्या पलंगाची स्थापना घोडेगाव या ठिकाणी शनी मंदिर या ठिकाणी होत असते आणि येथून पलंगाची स्थापना झाल्याच्या नंतर या ठिकाणी गणपती बाजल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी घोडेगावमधून पलंगाची मिरवणूक निघून पलंगाचा पुढे त्या ठिकाणी निमदरी असेल, जुन्नर असेल, नगर रोड मार्गे त्या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी आता प्रस्थान होत असतं आणि या ठिकाणी आज घोडेगावमध्ये पलंगाची मिरवणूक निघून आता या ठिकाणी मारुती मंदिर या ठिकाणी त्याची आरती संपन्न होत आहे आणि आज पलंग पुढे निमदरी या ठिकाणी जाईल. नंतर जुन्नरला त्या ठिकाणी असणार आहे. जुन्नरला गेल्याच्या नंतर या ठिकाणी घोडेगावच्या पलंगाची स्थापना होती आणि जुन्नरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवीची स्थापना त्या ठिकाणी पलंगावर होत असते. अशी अनेक वर्षाची असणारी परंपरा आज या ठिकाणी घोडेगावपासून त्याची सुरुवात होत आहे आणि मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पलंगाची स्थापना होऊन आज या ठिकाणी सर्व भाविक भक्त मंडळी त्या ठिकाणी तो पलंग या ठिकाणी आता आरती करून संपन्न होत आहे आणि भक्तिमय वातावरणात त्या ठिकाणी पुढे त्याचं प्रस्थान होत आहे. अशी आजलेली परंपरा तिळवंतेली समाजाला त्याचा त्या ठिकाणी मान असतो. समस्त ग्रामस्थ घोडेगाव या ठिकाणी त्याचे भक्तिभावाने त्या ठिकाणी दर्शन घेत असतात. अशी परंपरा चालू आहे आणि आज त्याची स्थापना या ठिकाणी होऊन पुढे पलंग प्रस्थान त्याचं होत आहे. माता पलंग उत्सव यावर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी पार पडलेला आहे. आज ऋषी पंचमीच्या दिवशी घोडेगावमधनं मोठ्या भक्तिभावाने तुळजाभवानी माता पलंगाचं प्रस्थान होत असतं. तिथे नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे यावर्षी प्रस्थान होत आहे. आज हा पलंग निमदरी या ठिकाणी एक दिवस आता मुक्कामी राहील. त्या ठिकाणी संध्याकाळी भंडारा वगैरे असा मोठा कार्यक्रम असून उद्या सकाळी जुन्नरला त्याचं प्रस्थान होईल आणि जुन्नरला त्या ठिकाणी 10 दिवस त्या ठिकाणी लोकांना दर्शनासाठी भाविक भक्तांना दर्शनासाठी खुला असतो.